कोरफडचे फूल सोडू नका सोने दुनिया तुमच्या इशाऱ्यावर नाचेल नमस्कार मित्रांनो कोरफडीचे रोग जसे की तुम्ही जाणतच असाल कोरफड ही सर्व ठिकाणांवर असते आणि प्रत्येक व्यक्तीने याला पाहिलेही असेल पण फारच कमी लोक याचं संस्कृत नाव जाणत असतील याला कुमारी या नावाने ओळखले जाते सर्वसामान्यांच्या तोंडावर असलेला शब्द म्हणजे अलोवेरा हा एक इंग्रजी शब्द आहे तसे तर याचे किती प्रकारचे लाभ आहेत पण बघा याचा उपयोग तांत्रिक क्रियांमध्ये फारच जास्त केला जातो जर तुमच्या जीवनात खूप अधिक समस्या आहेत आणि कोणी शत्रू तुम्हाला खूप जास्त त्रास देत असेल तर एक प्रकारे संमोहन आणि वशीकरण क्रियांमध्ये कोरफडीचा वापर फार जास्त केला जातो कारण तिला एक प्रकारची वनस्पती जडीबुटी बोलले जाते स्वास्थ्यसंबंधित तर याचे कित्येक आणि अनेक प्रकारचे लाभ आहेत पण फक्त आजच्या व्हिडिओत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत याच्या काही तांत्रिक उपायांबाबत या भूतलावर जेवढे पण झाडे झुडपे रोपे वनस्पती असतात प्रत्येक वनस्पती रोपे झाडे झुडपे यांचे विशेष रूपाने खास असतात काही ना काही यामध्ये औषधी गुण असतातच त्याचप्रमाणे यांचा एक अदृश्य रूपात लाभही असतो जसे की काळी मिरी लवंग असते अगदी तशाच प्रकारे प्रत्येक वनस्पतीची आपली एक अदृश्य शक्ती असते तर याच विषयाच्या बाबतीत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कोरफड ही एक अशी वनस्पती आहे जी अगदी सुक्या स्थानी असते आणि अशा सुक्या अवस्थेतही आपल्या आतमध्ये पाण्याला समाविष्ट करते या वनस्पती जडीबुटीमध्ये अशी अद्भुत प्रचंड शक्ती असते की जी शारीरिक जेवढे पण विषारी तत्वे असतात त्या सर्वांना कोरफड नष्ट करून टाकते आणि शरीराची जी विषारी तत्व असतात ती तेवढे भयंकर आणि खतरनाक असतात याच विषारी तत्वांच्या माध्यमातून मोठमोठे आजार मनुष्यांना जडतात मोठमोठी औषधेही त्यांना बरं करू शकत नसतात पण वनस्पती आणि काही झाडे प्रचंड शक्ती अस्तित्वात असते केवळ त्यांचा वापर केला तर मोठे आजार बरे होऊ लागतात मनुष्याचे शरीर जे आहे ते पंचतत्वात निर्मित आहे म्हणजेच की पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश ही सर्व तत्वे त्याच्या शरीरात वास करतात आणि एवढंच नव्हे तर व्यक्तीच्या जीवनात जेवढ्याही गोष्टी घडतात त्यासुद्धा याच तत्वांच्या माध्यमातून होत असतात त्यांना कुंडलिनी शक्तीच्या माध्यमातून ओळखले जाऊ शकते कोरफडीच्या बाबतीत जोडलेले लाभ आणि स्वास्थ्यविषयी तर तुम्ही जाणत असाल पण आयुर्वेदिक वनस्पती अशा प्रकारचे कार्य करते की शरीराच्या आतमधील जी चक्रे असतात त्यांच्यामध्ये जर काही गडबड होते असे मानून चला की जर तुमच्या मणिपूर चक्रात काही गडबड होते तर हे चक्र असते त्याला अग्नितत्व बोलले जाते आणि हे अग्नितत्व बिघडल्याने तुमच्या शरीरामध्ये त्याच्याशी प्रभावी असलेले रोग किंवा आजार हे डोकं वर काढू लागतात आणि ते शरीरात येऊ लागतात कोरफड हे असे रोप आहे की यामध्ये कमीत कमी तीन चार वर्षांनंतर एक फूल उगवते आणि या फुलाचे एवढे जास्त तांत्रिक लाभ असतात की इच्छापूर्तीसाठी संमोहनासाठी वशीकरण यामध्ये अशा प्रकारे वापर केला जातो जर या फुलावर आध्यात्मिक जप करून कोणा व्यक्तीस हे खायला दिले जाईल तर अशा मध्ये समोरची व्यक्ती जी तुम्ही तिला खायला द्याल ती व्यक्ती तुमच्या विरोधात जाऊ शकत नाही मग भले तो तुमचा कितीही मोठा शत्रू असला तरीही जसे तुम्ही बोललात अगदी तसेच तो तुमचे बोलणे मानत जाईल अशा प्रकारची फुलाचीही तांत्रिक क्रिया कार्य करते बघा या फुलाचे असे काही आध्यात्मिक प्रयोगही अद्भुत आणि प्रभावशाली गुण देणारे आहेत की जे तुम्हाला सुख शांती आणि आर्थिक दृष्ट्या तुम्हाला कायम बरकत अवश्य करून देतात तर या कोरफडीचे जे फूल असेल ते नवीन रोपामध्ये खूपच कमी उगवते पण जर तीन चार वर्षांची जुनी रोपे असतील तर त्यामध्ये हे फूल उगवते आणि हे फूल त्यांच्याच घरी उगवते जो फार नशीबवान असेल जर तुमच्या जीवनामध्ये धनाच्या बाबतीत फारच जास्त समस्या आहेत तर याच फुलाला तोडून जर श्री लक्ष्मीला रूपात अर्पण केले जाईल आणि तिथेच बसून कमीत कमी, -कमी एक्कावन्न माळांचा जप करून या फुलाला श्री लक्ष्मी समोर सिद्ध केले जाईल ओम श्रीम श्रीये नमहा या मंत्राचा जप करा यानंतर कोणत्याही लाल कागदावर या फुलाला ठेवून हळदी कुंकू वाहून या कागदाला घडी करून कागदालात आपल्या सोबत किंवा तुम्ही पेटी किंवा तिजोरी किंवा कपाटात ठेवून द्या तुम्ही विश्वास करणार नाही ज्या पण तिजोरी धन पेटीच्या ठिकाणी हे फूल मंत्र सिद्ध करून ठेवले जाते तर ते घर आणि घराची तिजोरी कधीच खाली होत नाही त्या घरात कायम श्री लक्ष्मीची बरकत राहते पैसा टिकून राहतो आणि जी पण व्यक्ती या फुलाला आपल्या जवळ ठेवते तर त्या व्यक्तीला आपल्या जीवनात धनाच्या संबंधित असलेल्या समस्यांचा सामना करावा लागत नाही याचा वापर त्वचेशी संबंधित समस्यांवर सुद्धा केला जातो शरीरातून विषारी तत्वांना बाहेर काढण्यासाठी केला जातो त्यामुळे याची चव कडवटही असते आणि एवढेच नव्हे तर हे खराब चेहऱ्यालाही एकदम चमकदार बनवते आणि चेहरा उजळून निघतो कारण की याची खास विशेषता हीच असते की यामध्ये जलतत्व आणि अग्नितत्व भरपूर समाविष्ट असते धन्यवाद मित्रांनो